ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणारे एकनाथ शिंदे. शिंदेंनी बंड केलं, ठाकरेंनाच गोत्यात अडकवलं. उद्धव ठाकरेंच्या जवळचे 40 आमदार आपल्या सोबत नेले. इतकं करून शांत बसतील ते एकनाथ शिंदे कसले? मग त्यांनी खासदार घेरलं, माजी नगरसेवक, पदाधिकारी अशा सगळ्यांना आपल्या बाजूने केलं. मात्र असं सगळं असताना 2.5 वर्षे मित्र बनून राहणाऱ्या काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांना गोत्यात आणले. हेच या व्हिडिओमधून पाहणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरेंनी खुर्ची सोडताच गुवाहाटीला गेलेले एकनाथ शिंदे एकटेच मुंबईत आले. बाकीचे सगळे शिलेदार गोव्यातच थांबले. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तिसऱ्या दिवशी सगळे आमदार मुंबईत आले. विधानभवनामध्ये एकनाथ शिंदेंच्या बाजूने भाषणं केली. कधी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर टीका तर कधी थेट काँग्रेसवर टीका केली. हे सगळं होत असताना काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एका बाजूला बसले होते. म्हणजे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासमोर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथपर्यंत तिघे जण एकत्र होते. काँग्रेस आणि शिवसेनेने योग्यरित्या शिवसेनेला पाठिंबा दिला. मात्र घोडं अडलं ते म्हणजे विधान परिषदेवर. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज केला. मात्र हे काँग्रेसला पटलं नाही असं दिसतंय. कारण काँग्रेसने त्याला विरोध केल्याचं समजतंय. शिवसेनेने विश्वासात न घेता विरोधी पक्ष नेते पदासाठी अर्ज केल्याचं काँग्रेसचं म्हणणं असल्याचं समोर येतंय. त्यामुळे विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेसने दावा केलाय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.